आज मी खास आपल्यासाठी पाणीपुरीची रेसिपी घेऊन आले आहे. नमस्कार, मी आज आपल्यासाठी सोपी पाणीपुरीची रेसिपी घेऊन आले आहे. तुम्ही ते नक्की घरी ट्राय करून बघा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसूण आणि पुदिना, आमचूर पावडर, काळं मीठ आणि हे फ्रीजमधलं थंड पाणी. आता हे आपण सगळं वाटून घेऊ मिक्सरमध्ये. आता आपलं हे वाटण वाटून झालं आहे. आता हे आपण या पाण्यात मिक्स करू. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. काळं मीठ, थोडंसं आमचूर पावडर मिक्स करू. पाणीपुरीचं पाणी जसं पातळच असतं, म्हणजे आपण टेस्ट बघू. छान झाले. म्हणजे थोडंसं काळं मीठ आणखीन मी ॲड करते. हे पाणी झालं आहे आपलं, हे साईडला ठेवूया आणि गोड पाणी करायला घेऊ. त्यासाठी आपण अर्धा तास आधी ही चिंच भिजायला टाकली, हे आपण अशी मॅश करून घेऊ. आता हे आपण गाळून घेऊया. सगळा ह्याचा पल्प काढू. आता हे सगळं आपण त्या पातेल्यात टाकू. हे आपण गॅस चालू करू. याच्यात गूळ टाकू. त्या चिंचेच्या कोळ्यात आपण गूळ टाकू आणि थोडेस काळं मीठ टाकू, आमचूर पावडर टाकू. थोडेसे धना पावडर, थोडासा गरम मसाला. ह्याला आपण एक उखळी काढू. याच्यात मी अर्धा वाटी चिंचेचा कोळ आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे. अर्धा वाटी आमचूर पावडर आणि चवीपुरतं काळं मीठ. आता ही आपली चटणी तयार आहे. आपण रगडा तयार करूया. याच्यावरती आपल्याला असं ताट ठेवायचं आहे. याच्यासाठी मी छोले घेतले. छोले 5 शिट्ट्या काढून घेतल्यात छोल्याच्या. आणि छोले शिजवताना ह्याच्यातच मी मीठ ॲड केले. हे आपल्याला मॅशरने असं मॅश करून घ्यायचं आहे. याच्यातच आपल्याला बटाटा टाकायचा उकडलेला. हे सगळं आपल्याला मॅशरने मॅश करायचं आहे. थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद टाकूया. छान मॅशरने सगळं मॅश करून घ्यायचंय. याला शिजायला 5 ते 10 मिनिटं लागतील. आपला हा रगडा आता तयार होत आलाय. याच्यात आपण थोडंसं तिखट पाणी टाकूया.
त्यामुळे याची टेस्ट आणखीन वाढते. आणि हे परत आणखीन एकदा मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स करायचे, एकजीव झालं पाहिजे बटाटे आणि छोले. तेव्हा याची टेस्ट आणखीन वाढते. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. हे झाले, आता मी तुम्हाला पाणीपुरी करून दाखवते. आता तुम्हाला पाणीपुरी बनवून दाखवते. अशी पुरी फोडायची, रगडा तुम्हाला कशी हवी तशी बनवा. तिखट फक्त हवी असेल तर तिखट. ही मीडियम झाली, याच्यातवरती थोडीशी आपण सेव टाकूया. ही एक पाणीपुरी तयार आहे. फक्त गोड हवी असेल तर फक्त गोड पाणी टाकू. याच्यात थोडीशी सेव टाकू. मी एक पाणीपुरी तयार आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली.